नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी वाईच्या पश्चिम भागात वरखरवाडी इथे आणि मांढरेवाडी अभेपुरी गाडवेवाडी या गावांना मुसळधार पावसानं झोडपून काढलंय घरांसह शेतजमिनीचं लाखो रुपयांचं नुकसान झाले गेल्या दीड महिन्यांपासून वाईचे तहसीलदार पदरिक्त असल्यानं अडचणी कोणाकडे मांडायचे असा प्रश्न नागरिकांना पडलाय वाईच्या पश्चिम भागात मांढरेवाडी अभेपुरी, अभेपुरी गाडवेवाडी वरखरवाडी या गावांना दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास वेगवान वाऱ्यासह मुसळधार पावसानं झोडपून काढलं ओढे नाल्यानं आलेल्या पुरानं पाण्यानं थैमान घातल्यानं ओढ्यावरील संरक्षण भिंतीसह पुलाचे भराव आणि शेतजमिनी वाहून गेल्या अनेक घरात वरील कवले आणि पत्रेही वाहून गेले नागरिकांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या कित्येक दिवसांपासून गावामध्ये उष्णतेची लाट आल्यासारखी परिस्थिती निर्माण झाल्यानं ना। उकाड्यानं ना नागरिक हैराण असताना सोमवार दिनांक एकोणतीस मे रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अचानक ढगाळ वातावरण निर्माण होऊन वेगाने वारे वाहू लागले आणि मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सुरुवात झाली ओढण आल्यानं पूर आला आणि घरांचे पत्रे कवले उडून गेले पत्र्याचे शेड वेगवान वाऱ्यानं उडून गेल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं जा या शेतकऱ्याचे अंदाजे एक, एक एकर वाहून गेल्यानं लाखो रुपयांचं नुकसान झाले शरद दत्तात्रय गाडवे आनंद रामचंद्राडवेवाडी गावच्या जवळदारा ओढ्याला आलेल्या महापुरामुळे गावाच्या पुलात महापुराचं पाणी न बसल्यानं पाण्याच्या रेट्यानं संरक्षण भिंतीचा पुलाखालील भराव वाहून गेला वरील वाहतूक धोकादायक म्हणजे हा पूल कुठल्याही क्षणी जमीन दोस्त होऊन येणाऱ्या जाणाऱ्यांचे मुडदे पडतील याची प्रशासन नोंद घ्यावी असं आवाहन संतप्त झालेल्या नागरिकांनी केले लोकसंदेश न्यूज साठी साताराहून दौलतराव पिसाळ